नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एन एम एम एस परीक्षेतील शालेय क्षमता चाचणी या पेपर अंतर्गत विज्ञान या विषयाचे प्रकरण चौदा उष्णतेचे मापन व परिणाम या प्रकरणातील काही महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत प्रश्न एक उष्ण उश्न, उष्णतेचे एस आयमधील एकक टिंबटिंब व सी जी एसमधील एकक टिंबटिंब हे आहे उत्तर एस आयमधील जुल ओसिजियसमधील कॅलरी दोन एक कॅलरी बरोबर टिंबटिंब जूल उत्तर चार पॉईंट अठरा ज्यूल तीन एक ग्रॅम पाण्याचे तापमान एक अंश सेल्शियसने वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा ही टिंबटिंब कॅलरी ऊर्जा असते उत्तर एक कॅलरी चार सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या टिंबटिंबमुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते उत्तर केंद्रकीय एकीकरणामुळे पाच केंद्रकीय एकीकरण प्रक्रियेमध्ये टिंबटिंबच्या केंद्रकांचा संयोग होऊन हिलियमची केंद्रके तयार होतात व त्यातून ऊर्जा निर्मिती होते उत्तर हायड्रोजनच्या सहा पृथ्वीच्या केंद्रातील तापमान अधिक असल्याने पृथ्वी देखील उष्णतेचा स्रोत आहे ह्या उष्णतेस टिंबटिंब ऊर्जा म्हणतात उत्तर भूऔष्णिक ऊर्जा सात टिंबटिंब हे तापमान मोजण्यासाठीचे उपकरण आहे उत्तर तापमापी आठ जितके स्थायूचे टिंबटिंब अधिक तितका त्यांचा दोलनवेग अधिक असतो उत्तर तापमान नऊ तापमान मोजण्यासाठी कोणती एकके वापरतात उत्तर सेल्सिअस फॅरेनाईट केल्विन दहा फॅरेनहाइट व सेल्सिअस यामधील संबंध दर्शवणारे सूत्र कोणते उत्तर यफ मायनस बत्तीस छेद नऊ बरोबर सी छेद पाच अकरा केल्विन व सेल्सिअस यामधील संबंध दर्शवणारे सूत्र कोणते उत्तर के बरोबर सी अधिक दोनशे त्र्याहत्तर पॉईंट पंधरा बारा कोणते तापमान सेल्शियस व फॅरेनाईट या दोन्ही एककांत समान असेल उत्तर मायनस चाळीस अंश तेरा तापमापीत पूर्वी पारा वापरत परंतु तो आपल्यासाठी हानिकारक असल्याने त्याऐवजी आता टिंबटिंब वापरले जाते उत्तर अल्कोहोल चौदा एक निरोगी मानवी शरीराचे तापमान टिंबटिंब असते उत्तर सदौतीस अंश सेल्सिअस म्हणजेच अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा अंश फॅरेनाईट पंधरा डिजिटल तापमापीमध्ये एक टिंबटिंब वापरला जातो जो शरीरातून निघणाऱ्या उष्णतेचे व त्यावरून तापमानाचे थेट मापन करू शकतो उत्तर संवेदक सोळा पदार्थाचा टिंबटिंब हा एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान एक अंशाने वाढविण्यासाठी लागणारी उष्णता असते उत्तर विशिष्ट उष्मा सतरा विशिष्ट उष्म्याचे एस आय व सी जी एसमधील एक कोणते उत्तर एस आयमधील जूल छेद किलोग्रॅम अंश सेल्सियस आणि सी जी एसमधील कॅलरी छेद ग्रॅम अंश सेल्सियस अठरा पाण्याचा विशिष्ट उष्मा किती आहे उत्तर एक कॅलरी छेद ग्रॅम अंश सेल्सियस एकोणीस वस्तूतील उष्णता मोजण्यासाठी टिंबटिंब हे उपकरण वापरले जाते उत्तर कॅलरी मापी वीस स्थायूचे प्रसरण स्थायूचे टिंबटिंब प्रसरण म्हणजे तापमान वाढीमुळे तार किंवा सळीच्या रूपातील स्थायूच्या लांबीत होणारी वाढ उत्तर एक रेषीय प्रसरण एकवीस प्रसरणांकाचे एकक टिंबटिंब असते उत्तर एकछेद अंश सेल्सिअस बावीस स्थायूच्या पत्र्याचे तापमान वाढविल्यावर त्याचे क्षेत्रफळ वाढते या स्थायूचे टिंबटिंब प्रसरण म्हणतात उत्तर प्रतलीय प्रसरण तेवीस स्थायूच्या त्रिमितीय तुकड्याला उष्णता दिली असता त्याचे सर्व बाजूने प्रसरण होते व त्याचे आकारमान वाढते या स्थायूचे टिंबटिंब प्रसरण म्हणतात उत्तर घनीय प्रसरण चोवीस डेन्मार्कमधील अठरा किलोमीटर लांबीच्या द ग्रेट बेल्ट ब्रिज याची लांबी उन्हाळ्यात टिंबटिंबने वाढते उत्तर चार पॉईंट सात मीटर पंचवीस उष्णतेचा पाण्यावर होणारा परिणाम हा इतर द्रवांवर होणाऱ्या परिणामांपेक्षा थोडा भिन्न असतो याला पाण्याचे टिंबटिंब म्हणतात उत्तर असंगत आचरण सव्वीस पाण्याचा उत्कलन बिंदू टिंबटिंब आहे उत्तर शंभर अंश सेल्सिअस म्हणजेच दोनशे बारा अंश फॅरेनाईट सत्तावीस पाण्याचा गोठण बिंदू टिंबटिंब आहे उत्तर शून्य अंश सेल्सियस म्हणजेच बत्तीस अंश फॅरेनाईट अठ्ठावीस तापमान हे वस्तूतील अणूंच्या टिंबटिंब ऊर्जेचे प्रमाण असते उत्तर सरासरी एकोणतीस एखाद्या वस्तूतील उष्णता ही त्यातील अणूंच्या टिंबटिंब गतीज ऊर्जेचे प्रमाण असते उत्तर एकूण विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर पाठामध्ये जे सोड उदाहरणं सोडून दिलेत त्याचबरोबर स्वाध्यायामध्ये जे उदाहरणं सोडवण्यासाठी दिलेत त्या सर्व उदाहरणांचा बारकाईने अभ्यास करा कारण त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात आज आपण विज्ञानाचे प्रकरण चौदा उष्णतेचे मापन व परिणाम या प्रकरणातील काही महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न पाहिले आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू